अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका करत आवाहन केले आहे। गिरीश महाजन फक्त नावाला संकटमोचक आहेत, फक्त पुढे पुढे करणारे संकटमोचक आहेत, परंतु जरांगे पाटील आणि कोळी समाजाच्या उपोषणाच्या वेळी ते फेल झालेले आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी महाजनांवर केली आहे। तर गिरीश महाजन यांच्यासह दोन्ही मंत्र्यांची जर पत असेल तर त्यांनी नियमानुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवून दाखवावा। तुम्ही महाराष्ट्राचे नेते स्वतःला म्हणून घेतात, जर तुमची पत असेल तर आरक्षणाचा प्रश्न सोडवा, मराठा समाजाचा नाही तर कोळी समाजाचा तरी प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांनी सोडवून दाखवावा। असं झालं तर त्यांना संकटमोचक म्हणून मी सत्कार करेल, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना केले। तिघही पक्षाचे महत्त्वाचे नेते या मंत्रिमंडळात आहे, अद्यापही त्यांनी कुठला यांना आश्वासन दिले आणि 22 दिवस झाले साधारण या ठिकाणी बसलेले, यावर आपलं मत? माझं तिन्ही मंत्री महोदयांना आवाहन आहे की तुम्ही गेले अनेक वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये आहे, उभ्या महाराष्ट्राचे नेते तुम्ही म्हणून घेतात, तर तुमचे पद असेल तर हा प्रश्न नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सोडवा। आत्ता जे तुम्ही जी आर वाचले त्याप्रमाणे त्यांना ते मिळालंच पाहिजे आणि याप्रमाणे सरकारकडे आपली प्रतिष्ठापणाला लावून आमच्या माननीय मंत्री महोदयांनी यामधला मार्ग काढला पाहिजे। एक वेळ भेट दिली चालले गेले कशी तरी आपली जबाबदारी टाळण्याचा हा प्रकार आहे। निव्वळ औपचारिकता म्हणून त्यांनी या ठिकाणी भेट दिलेल्या दिसत आहेत, पुढे काय प्रयत्न झाले मला माहिती नाही। चला, अरे संकटमोचक फेल झाले म्हणून तर जरांदे पाटलांचं उपोषण सुरू आहे, ते कांद्यावाल्यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं तिथे गेले, हे नुसते नावाला संकटमोचक आहे, पुढे पुढे करणारातले आहे। खरे संकटमोचक असतील तर त्यांनी हे प्रश्न सोडवून दाखवा, निदान कोळी समाजाचा सोडवून दाखवा, आमच्या जिल्ह्यातला आहे खऱ्या अर्थानं सोडवून दाखवा। मी त्यांना संकटमोचक म्हणून त्यांचा या समाजाच्या तर्फे सत्कार करू। या बातमी इथे थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।